मंडळी राम राम। कसला भी खोकला 100% बरा होणार म्हणजे होणार। जर तुम्ही खोकल्याची औषध पिऊन पिऊन वैतागला असाल तर ह्यो घरगुती उपाय एकदा करून बघाच। कांद्याचा रस, होय कांद्याचा रस कसल्याही खोकल्याला बरा करणार असतोया। खोकला कफाचा असू दे नाहीतर कोरडा असू दे, कसलाही खोकला ह्यानी बरा होतोया। करायचं काय, आपण ह्या कांद्याचा रस काढायचा। किती काढायचा? 1 चमचा रस काढायचा। रस काढायची सगळ्यात सोपी पद्धत ती म्हणजे कांदा खिसायचा, हा कांदा खिसायचा आणि जी चहा गाळायची गाळणी असते या त्या गाळणीतून त्याचा रस असा हे गाळायचा। असा 1 चमचा कांद्याचा रस घेतला की ह्याच्यामध्ये जो दुसरा पदार्थ आपण टाकायचा आहे तो म्हणजे मध। होय ह्या मधामध्ये 1000 फुलांचे औषधी गुणधर्म असतात। मधमाशांनी मोठी मेहनत करून ह्यो मध गोळा केलेला असतोया। तवा हे औषधी मध आपण 1 चमचा समसमान प्रमाणात जेवढा कांद्याचा रस घेतला होता तेवढाच मध आपण ह्यात टाकायचा आहे आणि ह्याला आता चांगलं मिक्स करायचं आहे, एकजीव करायचं आहे। हे एकजीव करणं लय महत्त्वाचं असतं या, म्हणजे कांद्याचे गुण आणि ह्या मधाचे गुण एकत्र होतात। असं ही जी मिश्रण बनलेलं आहे ही आता लगोलग चाटू नका, 4-5 घंटे ह्याला तसंच राहू द्या। होय 4-5 घंटे ही मिश्रण तसंच राहू द्या आणि 4-5 तासांनी ही मिश्रण ही चाटण आपण चाटून 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 संपून टाकायचं आहे। आता हे किती वेळा करायचं? हे दिवसातून 2 वेळा करायचं, म्हणजे सकाळच्याला 1 वेळा आणि रात्रीला झोपताना 1 वेळा। दिवसातून 2 वेळा करून बघा, पहिल्याच वेळेस तुम्हाला खोकल्यात आराम भेटन। हा आता रात्रीला झोपताना एक दुसरी टिप सांगतो बरं का, ह्या खोकल्यासाठी झोपताना थोडेसे चणे खायचे, फुटाणे खायचे, हां हरभरे भाजून खा नाहीतर आपले फुटाणे खा। कधी खायचे? रात्रीला झोपताना। ह्यानी काय होतं माहिती का, रात्रीला खोकल्याची उबळ येणार नाही, खोकला रात्रीला येणार नाही, तुमची झोप पुरी होईल। पण हा चणे खाल्ल्याच्या नंतर पाणी प्यायचं नाही बरं का, नाही तर पाणी प्यातान कफ वाढन। तवा पाणी नाही प्यायचं, फक्त चणे खायचे आणि झोपी जायचं। आता ह्यो खोकल्याचा जो उपाय मी सांगितला, किती दिवस करायचा ह्यो उपाय? आज करा, उद्या करा, परवा दिवशी करा, म्हणजे 3 दिवस ह्यो उपाय करायचा आणि खोकल्याला टाटा, राम राम, बाय बाय।